कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या बळावर वेगळा ठसा उमटवलाय. नव्या पिढीतील कलाकारही ही परंपरा पुढे नेण्यासाठी धडपडतायत. यापैकीच एक म्हणजे युवा कलाकार सलीम मुल्ला. अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या विशिष्ट शैलीने छाप पाडणाऱ्या सलीमची दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. 3 वर्षांचं प्रशिक्षण त्यानं पूर्ण केलंय. कोल्हापूरच्या नव्या पिढीतील कलाकारांनी अभिनय दिग्दर्शन यासारख्या क्षेत्रात कौशल्य मिळवण्यासाठी नामांकित संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्याची गरज सलीमनं बी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. कोल्हापुरातील अनेक नामवंत आणि दिग्गज कलाकारांनी पुण्याच्या FTI किंवा दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात NSD मध्ये प्रशिक्षण घेतलंय. कोल्हापूरचा युवा कलाकार सलीम मुल्लाची 2016 साली NSD च्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण करून सलीम आता अभिनयाच्या क्षेत्रात उतरलाय. नव्या पिढीतील अनेक युवक युवतींना अभिनय संगीत दिग्दर्शन या क्षेत्रात करिअर करायचं असतं, पण नेमकी सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. अशा युवा वर्गाला सलीमनं कानमंत्र दिलाय. शाळा महाविद्यालयातील नाट्य संगीत अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन युवकांनी प्रथम स्वतःचं परीक्षण करावं, त्यातून आपली कुवत किंवा आपलं कौशल्य लक्षात येतं असं त्यानं आवर्जून सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा तर कलाक्षेत्रात किंवा नाट्यक्षेत्रात अभिनय क्षेत्रात दिग्दर्शन क्षेत्रात काम करायचं असेल तर तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की तुम्हाला आवड कशाची आहे. तुम्ही ते ठरवून ते फिक्स केलं पाहिजे, ओके मला हे क्षेत्र आवडतं आहे, यामध्ये मी काही करू शकतो आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही त्यावर अभ्यास सुरू केला पाहिजे की या क्षेत्रासंदर्भात माहिती देणारी आणखी कोणत्या संस्था आहेत किंवा इथे कोणते लोक आहेत. जसं कॉलेजमध्ये असतील तर बऱ्याच एकांकिका स्पर्धा आहेत, बऱ्याच अशा स्पर्धा आहेत ज्यातून तुम्ही घडत जाता, हळूहळू घडत जाता. कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवल आहे, त्यामधून घडत जाता. मग यानंतर सुद्धा हे हौशी लेवलला झालं, पण या कलेच्या क्षेत्रात गांभीर्यानं लक्ष घालून जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी अनेक नामांकित संस्थांद्वारे प्रशिक्षण मिळतं. कलेचं प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती आणि हौशी कलाकार यामधील फरक लगेच लक्षात येतो. त्यामुळं कोल्हापूरच्या नव्या पिढीनं नामवंत संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध करावं असं आवाहन सलीमनं केलंय. कुठे प्रशिक्षण घेऊ शकतो आपण? तर जसं पुण्यामध्ये FTII आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे, ललित कला केंद्र आहे, मुंबईमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट आहे, नाट्यशास्त्र विभाग आहे त्यांचा, आपल्या विद्यापीठाचाही आहे. आणि पूर्ण भारतामध्ये जर पाहायचं झालं तर भारतातली एक सगळ्यात मोठी संस्था आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा न्यू दिल्लीमध्ये. या सगळ्या संस्थांमध्ये काम किंवा या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळतं की अजून किती अभ्यास करायला हवा आपल्याला, अजून किती काम केलं पाहिजे, अजून किती कष्ट केले पाहिजेत की आपण आपली कला आणखी आणखी रिफाईन आणखी बारकाईनं आपण ती परफॉर्म करू, आणखी बारकाईनं आपण त्यातले बारकावे शोधू आणि आणखी चांगलं होईल. अभिनेता, दिग्दर्शक, कॅमेरामन, एडिटर यासह विविध प्रकारच्या कलाक्षेत्रात नैपुण्य मिळवण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची कास धरणं गरजेचं आहे असंही सलीमचं मत आहे.